अंध, पण ज्ञानाचा दीप सर्वत्र उजळवण्याची ताकद अनोखी. भेटूया डॉक्टर अभिदा धुमटकर यांना, लंडनची फेलोशिप मिळवलेल्या भारतातील पहिल्या दृष्टीहीन महिला. मुंबईत साठे कॉलेजात इतिहास विभागाच्या प्रमुख त्या आहेत, पण यासोबत संस्कृत, इंग्रजी, बंगाली, इटालियन, पर्शियन, फ्रेंच, अरेबिक, जर्मन अशा अनेक भाषांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. स्पेशल सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं त्या लॅपटॉपवर काम करतात आणि मोबाईल आणि ब्रेल वॉचचा वापर इतक्या सहज करतात की पाहणारे देखील थक्क होतात. '94 बी एड झाले, त्याच्या आधी 1993 एम ए झाले आणि 1996 मी नेट सेट क्लिअर झाले. तरीही अपंग म्हणून मला नोकऱ्या नाकारल्या जायच्या, सांगून की आम्हाला एबल बॉडीड लोक मिळतात तर कशाला. तर 2005 एका हँडिकॅपने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला स्यू केलं, केस टाकली की ह्या हँडिकॅप रिझर्वेशन नाही हे केलेलं, आणि त्यामुळे ते एकदम खुलं झालं. तर तेव्हा मग सगळ्या कॉलेजांमध्ये त्यांना, कॉलेजांमध्ये सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना त्या रिझर्वेशन भरायला लागलं आणि तेव्हा मला ह्या कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. अभिदा यांचे 14 रिसर्च पेपर्स लंडनच्या नावाजलेल्या संस्थांमध्ये वाचले गेले. रीडर मिळवणं कठीण असूनही त्यांनी प्रयत्न सोडला नाही आणि अखेर PhD नंतर त्यांनी लंडन गाठलंच. हैदराबाद संस्कृतनं या नियतकालिकात कंसामध्ये 1988 संस्कृतनं तीक्ष्णसे नाक आणि कपाळे भव्य दिले. ती जी फेलोशिप मला मिळाली ती चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्टची फेलोशिप आहे. ती फेलोशिप मिळवणारी मी पहिली भारतातली, अख्ख्या भारतातली अंध महिला आणि महाराष्ट्रातली पहिली अंध व्यक्ती. तर मी माझा MPhilचा जो अभ्यास होता तो माझा MPhil आणि PhD आणि त्याच्या पुढे पण अनेक प्रोजेक्ट्स केले मी, रिसर्च प्रोजेक्ट्स. तर ते सगळे हिस्ट्री ऑफ सायन्सवर मी केले, हिस्ट्री ऑफ सायन्स इन महाराष्ट्र, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विज्ञानाची कशी वाढ झाली. आपल्याला एक ज्या अपॉर्च्युनिटीज मिळतात किंवा कधी कधी अपॉर्च्युनिटीज कशाला, आपल्यावर जे प्रसंग येतात आपल्या कुठल्याही डिफिकल्टीची अपॉर्च्युनिटी आपल्याला कन्वर्ट करता आली पाहिजे.